नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे याचा अभ्यास करणार आहोत। आता आपण या ठिकाणी एक संख्या घेऊ। पांच लक्ष सदुसष्ट हजार नऊ या संख्येचे आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढू। सर्वप्रथम भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना दोन दोन संख्यांचे गट पाडावेत आणि गट पाडताना एककाच्या बाजूने सुरुवात करावी। आता या ठिकाणी हा शून्य नऊ या संख्यांचा एक गट होईल, त्यानंतर सत्तर हा एक गट होईल आणि छप्पन्न हा एक गट होईल। आता या सहा अंकी संख्येचे आपण तीन गट पाडलेले आहेत। गट पाडताना नेहमी मागील बाजूने सुरुवात करावी, एककाच्या बाजूने सुरुवात करावी। आता आपण वर्गमूळ काढण्यास सुरुवात करू। आता जो पहिला गट आहे त्या गटामधून कोणती वर्गसंख्या वजा होईल हे आपण पाहावे। आता या ठिकाणी छप्पन्न आहे, मग या छप्पन्नमधून सात गुणिले सात एकोणपन्नास ही संख्या वजा होईल, कारण आठचा वर्ग चौसष्ट आहे आणि चौसष्ट ही छप्पन्नपेक्षा मोठी आहे। म्हणून या ठिकाणी आपण सात या संख्येत सात गुणिले सात बरोबर एकोणपन्नास या ठिकाणी आपण सातचा भाग घातलेला आहे। ज्या संख्येचा भाग घालू त्या संख्येत ती संख्या या ठिकाणी अधिक करावी आणि सात गुणिले सात एकोणपन्नास ही आपण वजा करावी। आता छप्पन्न वजा एकोणपन्नास या ठिकाणी सात उरलेले आहे आणि सात अधिक सात ही चौदा, या ठिकाणी बेरीज करायची, या ठिकाणी वजाबाकी करायची। आता ही क्रिया झाल्यानंतर पुढील गट हा संख्यांचा गटच आपण या ठिकाणी घ्यायचा आहे। आता या ठिकाणी सातशे सत्तर ही संख्या झालेली आहे आणि त्या संख्येला भाग घालताना आपण या चौदावरती या ठिकाणी अशी संख्या घ्यायची की या ठिकाणी जर आपण एक घेतला तर एकशे एक्केचाळीस गुणिले एक होतील, जर दोन घेतला तर एकशे बेचाळीस गुणिले दोन होतील। मग या ठिकाणी आपण कोणती संख्या घ्यायची तर आपण ते गुणाकार करून पाहू। या ठिकाणी आपण आता उदाहरणार्थ पाच घेऊ, मग एकशे पंचेचाळीस गुणिले पाच किती होतात, पाच गुणिले पाच पंचवीस, पाच चौक वीस अधिक दोन बावीस, पाच एक पाच अन दोन सात, मग या ठिकाणी सातशे पंचवीस होतात आणि ती सातशे सत्तरमधून वजा होतात, म्हणजे या ठिकाणी पाचचा भाग बसेल। एकशे पंचेचाळीस गुणिले पाच बरोबर सातशे पंचवीस येतात आणि ते यामधून वजा करावेत। आता या ठिकाणी आपण पाच ही संख्या घेतलेली आहे, मग त्यामध्ये पाच मिळवावेत, या ठिकाणी बेरीज करा, या ठिकाणी वजाबाकी करा। आता आपण सातशे सत्तरमधून सातशे पंचवीस वजा करू, शून्यामधून पाच जात नाही म्हणून या ठिकाणी आपण हातचा घेतलेला आहे, या ठिकाणी दहा झालेली आहेत आणि या ठिकाणी सहा राहिलेली आहे। दहामधून पाच गेली पाच, सहामधून दोन गेली चार, या ठिकाणी सात वजा सात शून्य, एकशे पंचेचाळीस अधिक पाच एकशे पन्नास होतात। आता यानंतर जो एक गट राहिलेला आहे शून्य नऊ ही संख्या आपण खाली घ्यावी। आता या ठिकाणी अशी संख्या घ्यायची, एक जर घेतला तर एक हजार पाचशे एक गुणिले एक, दोन घेतला तर एक हजार पाचशे दोन गुणिले दोन। आता या ठिकाणी आप नऊ आहे म्हणजे तीन त्रिक नऊ होतात, आपण तीन ही संख्या घेऊ, एकशे पन्नास वरती आपण तीन ठेवायचे म्हणजे एक हजार पाचशे तीन गुणिले तीन यांचा गुणाकार आपण या ठिकाणी कच्चे काम करत आहोत। तीन त्रिक नऊ, तीन गुणिले शून्य शून्य, तीन पाची पंधरा, हाताला एक,
तीन एक तीन आणि एक चार, 4509 या ठिकाणी बरोबर भाग बसलेला आहे। म्हणजे या ठिकाणी तीनचा भाग बसतो 4509 आणि ती संख्या या ठिकाणी वजा करावी आणि या ठिकाणी तीन अधिक करावी। या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी शून्य येते आणि या ठिकाणी बेरीज करा, तीन अधिक तीन सहा, शून्य पाच आणि एक। 753 ही या संख्येचे वर्गमूळ आहे आणि आपण ती भागाकार पद्धतीने काढलेली आहे। या भागाकाराचे दुप्पट या ठिकाणी ही संख्या येत असते। 753 या संख्येची दुप्पट 1506 आहे। अशा प्रकारे भागाकार पद्धतीने मोठ्या संख्येचे वर्गमूळ आपल्याला काढता येते। धन्यवाद।